मला रडताना खूप वेळा पाहिलं त्यांनी, पण मी त्याला रडताना फर्स्ट टाइम पाहिलं होतं. असा भाऊ पाहिजे होता मला एक, तर असा भाऊ माझ्याकडे आहे. नमस्कार पब्लिक, आज तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्याआधी मी एका ॲपबद्दल सांगू इच्छितो, तो म्हणजे रमी सर्कल ॲप. रमी सर्कलवर तुम्ही रमी खेळून कॅश पैसे जिंकू शकता. इथे 1 करोडपेक्षा जास्त युजर्स ॲक्टिव्ह आहे, जिथे तुम्ही कॅश गेम खेळून कॅश जिंकू शकता. आणि रमी सर्कलचं एक भारी फीचर म्हणजे इन्स्टंट विड्रॉल, म्हणजेच तुम्ही जिंकलेले पैसे लगेच विड्रॉ करू शकता, तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात. आणि मेन पॉईंट म्हणजे रमी सर्कल रमी खेळणं खूप इझी आहे, कारण त्याचे ग्राफिक पण खूप चांगले आहे आणि ते फोनवर पण खूप मस्त चालतं. मी तुम्हाला खेळून दाखवतो. तर तुम्ही पण माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून रमी सर्कल ॲप डाउनलोड करू शकता आणि फर्स्ट डिपॉझिटवर 2000 पर्यंतचा वेलकम बोनस मिळवू शकता. बेस्ट ऑफ लक. या गेममध्ये आर्थिक जोखीम समाविष्ट आहे आणि याची लत लागू शकते, कृपया स्वतःच्या जबाबदारीवर खेळा. नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. तर आजचा व्हिडिओ खास आदित्यचा आणि माझाच खूप स्पेशल आहे, कारण खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून गेले 2-3 वर्ष झाले, लोक आम्हाला विचारतात की तुमची मैत्री कशी झाली, तुमची ओळख कशी झाली. तर हा व्हिडिओ खास त्याच गोष्टीसाठी आहे. हा व्हिडिओ माझ्यासाठी पण खूप खूप जास्त स्पेशल आहे आणि मी खरं तर माझ्या चॅनलची सुरुवात ह्या व्हिडिओपासूनच करणार होतो, पण आमच्यामध्येच 2-3 गोष्टी डिस्कस झाल्या की हा लय पहिला नको टाकायला, हा तिसरा टाकू. मग शेवटी आम्ही ठरलं की ठीक आहे, सर आपण तिसरा व्हिडिओ हा टाकू. नाहीतर हा माझ्या ब्लॉग चॅनलचा पहिला व्हिडिओ असा 100%, कारण आमची फ्रेंडशिप ही माझ्या लाईफमध्ये खूप जास्त स्पेशल आहे आणि आमच्या दोघांच्या लाईफमध्ये खूप चेंजेस आले जेव्हापासून ही फ्रेंडशिप स्टार्ट झाली. तर सगळ्यात पहिला प्रश्न जो प्रत्येक वेळेस विचारला जातो की आपण फर्स्ट टाइम कुठे भेटलो आणि कसे भेटलो. कसे भेटलो, आता त्याच्या मागं खूप मोठी कहाणी आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात म्हणजे तुमचं झालं आमचं झालं, खूप मित्र येतात, खूप मैत्रिणी येतात आणि काही जातात पण, जे राहतात ते जिगर बनून राहतात आणि ते कायमचे होऊन जातात आपले. आमची ओळख म्हणजे काय झालं, माझ्या इंस्टाग्रामच्या बायोला मी ज्यावेळेस कॉलेजला होतो, नाही मी कोणत्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर होतो काय नव्हतो, त्यावेळेसपासून माझ्या बायोमध्ये होतं प्रिन्स ऑफ मुळशी. आणि ह्या नावामुळं आमची एक ओळख झाली, म्हणजे आमच्या व्हिडिओंच्या मार्फतच ओळख झाली. आम्ही इंस्टाग्रामवर बोलणं झालं, त्यावेळेस यांनी मॅसेज केला, मी बोललो, आम्ही तिथं सगळं झालं. तर तिथं कळलं आम्हाला की हा पण मुळशीचा आहे आणि मी पण मुळशीचा आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला असं कळतं की एका तालुक्यातले आपण दोघं पण आहेत आणि दोघांना पण पब्लिक प्रेम देते आणि एकाच तालुक्यातलं आहे, तर ते एक बॉन्डिंग तयार होते. असं वाटतं की आपल्याच घरातला माणूस भेटलेला आहे आपल्याला. आणि तसंच झालं पण होतं. हा तो संध्याकाळ खूप इंटरेस्टिंग आहे, तो खूप भारी आहे. मी सगळ्यात फर्स्ट भेट एकदम भारी होती. म्हणजे आम्ही तेव्हा भेटायच्या आधी फक्त एकदा इंस्टाग्रामवर बोललो होतो की मी कुठल्या तरी एका व्हिडिओवरून बोललो होतो याला की भारी झाला होता व्हिडिओचा, मला खूप आवडला. त्यात मुळशीचा होता, त्यामुळं ऑलरेडी एक म्हणतो ना आपलेपणा आमच्यामध्ये भेटायच्या आधीपासूनच होता. एकदाच इंस्टाग्रामवर बोललो होतो, त्यानंतर जेव्हा आम्ही त्या फ्रेंडच्या घरी गेलो, मी गेलो, मला माहिती नव्हतं विश्ला तिथं आहे. आणि जसं मी गेलो मी भेटलो सगळ्यांना आणि हा तिथे खाली बसला होता. मी असं बघितलं म्हणलं विशाल, तो अरे भावा. म्हणजे आमची ती जी फर्स्ट एकमेकांना जी हात जी मारली होती ना ती अशी होती जसे की आम्ही एकमेकांना कितीतरी 10-20 वर्षापासून ओळखतोय, लहानपणापासूनचे मित्र आहेत. तर एकमेकांना ती अशी हात जी मारली होती तीच खूप वेगळी होती. आणि भेटलो आम्ही, हक केलं आणि त्यापुढे असं झालं की तिथनं मग आम्ही दोघंच कुठेतरी निघून गेलो. म्हणजे फर्स्ट टाइम भेटून आम्ही दोघं कुठेतरी बाहेर गेलो, ते सगळेजण तिथंच मस्त खाऊन पिऊन आलो. आणि त्या एक तासामध्ये मला वाटतंय जो बॉन्ड बनला तो अजूनपर्यंत असाच आहे. आणि आज असा म्हणला की हा आल्याला मला असा आवाज दिला, अरे विशाल ही पहिली आणि शेवटची वेळ होती फक्त, तो त्या दिवशीच म्हणला विशाल. त्याच्यानंतर विश्लेष जे चालू केलंय ते आजपर्यंत टिकलंय आणि ह्याने चालू केल्यामुळे आज मला महाराष्ट्रात सगळेजण विश्लेष म्हणतात. माझे सगळे चाहते माझ्या कमेंट्समध्ये एक नंबर विश्लेष, सगळेजण इथं आपले सगळे जेवढी फॅमिली आहे सगळे विश्लेष म्हणूनच ओळखायला लागलेत, कारण ह्याने चालू केलं होतं. सो ही होती आमची फर्स्ट भेट. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न असा येतो सारखा की आम्ही व्हिडिओ कधी बनवायला लागलो किंवा मग पहिला व्हिडिओ कुठला बनवला. तर पहिला व्हिडिओ आम्ही पहिल्या दिवशीच बनवला होता, ज्या दिवशी भेटलो
तो राधा राधा सांगवर होता राधा माझा सेल्फी ह्याच्यामध्येच नाही का फ्रंट कॅमेरा ऑन करून तो व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर मग आम्ही ओन वॉईस व्हिडिओज बनवायला लागलो. म्हणजे ॲक्च्युली ओन वॉईस व्हिडिओज आम्ही स्टार्ट केले. आम्ही बोला पहिला म्हणजे ओन वॉईस व्हिडिओ फर्स्ट आम्ही करायला लागलो आणि नंतर आम्ही सोबत करायला लागलो. आणि जेव्हा आम्ही सोबत करायला लागलो व्हिडिओज कंटिन्यू तेव्हा जे तुम्ही म्हणजे जे महाराष्ट्राने तेव्हा जे प्रेम दिले म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या स्टेटसवर आमचे व्हिडिओज होते. आणि इतकं म्हणजे ना मला ह्याच्याकडे बघून इतकं प्राऊड फील व्हायचं. आम्हाला एवढं भारी वाटायचं की यार आपले व्हिडिओज कोणीतरी स्टेटसवर ठेवते. आणि मला असं वाटतं ना हा माझ्यासाठी हा लक फॅक्टर होता विशाल जो माझ्या लाईफमध्ये आला आणि त्यानंतरच ह्या गोष्टी घडल्या. आणि मग म्हणतो ना आपण एक चमकलं सगळ्या स्टेटसवर चमकलो आम्ही आणि मग लोक बघायला लागले आम्हाला. तो पार्ट खरंच भारी होता. सेम सेम माझ्यासाठी पण. कारण मी आता माझ्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माझ्या चॅनलच्या की काय होतं विशाल आणि काय झालं. जसं मी सांगितलं मी जॉब करायचो आणि मला तेवढं एवढं डोकं नव्हतं की काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे. मी माझं स्वतःचा व्हिडिओ बनवत बसलो. पण ज्या वेळेसपासून आम्ही सोबत केलं ना त्यावेळेस खरंच आम्हाला महाराष्ट्राने डोक्यावर उचलून घेतलं आणि सांगायला खरंच आनंद होतो. आम्ही मराठीमधले असे दोनच जण असं जे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होतो. कारण फक्त व्हॉट्सअपच्या स्टेटसमुळे आम्हाला टिकटॉकने नाही मोठं केलं. आम्हाला व्हॉट्सअपने मोठं केलं. पहिल्यापासून बोलतो ही गोष्ट की टिकटॉकने नाही मोठं केलं की तर व्हॉट्सअपमध्ये स्टेटस ठेवले गेले त्यांनी मोठे केलं आणि त्या लोकांनी मोठे केलं जे अजूनपर्यंत ज्यांचं प्रेम आमच्यावर आहे म्हणून आम्ही असं टिकून आहे. फ्रेंड नाही तर आमचं भावासारखं रिलेशन झालं. आज मी याच्या आईला आई म्हणतो हा माझ्या आईला आई म्हणतो. आम्ही एकमेकांच्या घरी असतो कंटिन्यू असतो. असा भाऊ पाहिजे होता मला एक तर असा भाऊ माझ्याकडे आहे आणि जो माझ्यासोबत कायम राहणार आहे. आणि एक गोष्ट खरं सांगतो मी म्हणजे मी माझ्या वारक्या भावाला एकदम असा धाकट ठेवतो ना गे पण मला नव्हतं माहिती की एक मोठ्या भावाचा धाक काय असतो. तर याच्यामुळे कळलंय आम्हाला खरं मला बी मोहितला बी आमची जेवढी तुम्हाला भारी फ्रेंडशिप दिसते या व्हिडिओमधनं त्याच्या मागची पण भरपूर कारण आहेत. भांडणं बी खतरनाक आली होतात आमच्यासाठी त्याच्यावर पण एक व्हिडिओ पाहू शकतो. आणि मेन म्हणजे आज नाही तर माझे अजून दोन भाऊ आहेत. माझा लहान माझा सख्खा चुलत भाऊ सौरभ सातपुते आणि जो व्हिडिओ काढतोय तो मोहित हे जे माझे माझ्यासोबत आहेत. त्यामुळे हा आदित्य तुम्हाला असं दिसतोय स्टेबल सगळ्यांना असं बघून असं वाटत असं की आम्ही लहानपणाचे मित्र आहे. काही काहींना असं वाटत आम्ही सख्खे भाऊ पण असू शकतो. पण आमची हार्डली फ्रेंडशिप फक्त 3 वर्षाची आणि या 3 वर्षाच्या फ्रेंडशिपमध्ये तुम्हाला खरंच तो एवढा भारी बॉन्ड बघायला भेटला. कारण तो रिअल होता म्हणून बघायला भेटला. 3 वर्षात खूप गोष्टी झाल्या आमच्या बरोबर. चांगल्या झाल्या काही वाईट झाल्या. म्हणजे आनंदात पण आम्ही एकमेकांच्या सोबत होतो नाही आणि दुःखात पण. आता एक किस्सा सांगायचा गेला तर एक दिवस माझ्या घरात भांडणं झाली होती आणि त्यावेळेस आमचे टीम एम एस सगळी होती पुण्यात जी आम्ही 5 जणांची होती. तर म्हणजे मी काय झालं मी फोन नव्हतो उचलत. कारण आमचं असं होतं की रात्रीचं आम्ही फोनवर बोलायचं सगळं आणि मी त्या दिवशी गेलो नव्हतो यांना भेटायला. तर यांचे फोन येत होते मी स्विच ऑफ केला होता फोन आणि ह्याचा फोन आला आणि ज्यावेळेस मी इमोशनल असं मला रडायला इथे डायरेक्ट कधी पण. आणि मला थोडंसं रडायला आलं मी फोन कट केला. कारण यांना कळायला नको ना आपल्या घरात काय चाललंय. मी कट केलं आणि स्विच ऑफ केला आणि मी झोपायचा प्रयत्न केला तर मला अर्ध्या तासात डायरेक्ट माझा एक मित्र आला घ्यायला आणि म्हणले की तुला आदित्य ते भेटायला आले. मला असं वाटलं अरे काय झालं असं डायरेक्ट काय भेटायला आले. तर ह्यांनी आल्या म्हणला की तुझा रडायचा आवाज ऐकला खरं सांग काय झालं. म्हणजे आतमध्ये काय दुःख असतात ते ज्याला समजतं तोच खरा मित्र असतो आपला. आणि त्या दिवशी कळलं आणि तेव्हापासून डिसाईड केलं की 100 मित्र ठेवण्यापेक्षा एकच मित्र ठेवा जो तुमच्या बरोबर चांगल्या वेळेत पण आणि वाईट वेळेत पण ठामपणे उभा राहू शकतो. जर तुम्ही चुकीचे जरी असाल ना तरी पण तुमची साईड घेऊन बोलला पाहिजे. जसं की विश्वाने सांगितलं की आम्ही 3 वर्षापासून सोबत आहे. पण असं कुणालाच वाटत नाही आहे. आम्हाला स्वतः वाटत नाही की आम्ही फक्त 3 वर्षापासूनचे मित्र आहे. आणि खरंच तसं तो बोलला आम्ही खूप अप्स अँड डाऊन बघितले. म्हणजे आमची मी असेल मोहित असेल हा असेल भांडणं पण खूप झाली. खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. पण आमचं असं आहे ना आम्ही किती वेळाही भांडू म्हणजे किती वेळी भांडू पण भांडण झाल्यानंतर पुढच्या 5 मिनिटात परत आम्ही कुठेतरी तुम्हाला हसताना दिसू. तर हे आमच्या फ्रेंडशिपचं वैशिष्ट्य आहे की आणि ते भांडण म्हणजे असं नसतं. हा एकदा एक झालं होतं की विश्वला फर्स्ट टाईम माझ्यावर ओरडला होता आणि त्यावेळेस आज आम्ही मोजतले तर त्यावेळेस तो पण खूप इमोशनल झाला होता. मी पण खूप इमोशनल झालो होतो. पण तो दिवस आणि आत्ता
वर्ष दीड वर्ष होऊन गेलं त्या गोष्टीला. त्यानंतर मी खूप वेळा ओरडलो असेल त्याला, खूप वेळा चिडलो असेल त्याला, पण तो आतापर्यंत माझ्यावर कधीच असा चिडला नाही किंवा काय केलं नाही. सो त्याच्यामागचं कारण असं होतं की म्हणजे मी पहिल्यांदा ओरडलो याच्यावर आणि एकदम खतरनाक वाली भांडणं झाली, एकदम डेंजर असं फार जवळ बिवळ गेलो होतो आम्ही एकमेकांच्या. आणि मला रडताना खूप वेळा पाहिलं त्यांनी, पण मी त्याला रडताना फर्स्ट टाइम पाहिलं होतं. आणि मी त्याच दिवशी शपथ घेतली, म्हणलं इथून पुढे माझी चूक असू किंवा नसू पण मी याला कधीच आवाज पण चढून बोलणार नाही, कारण मी नाही बघू शकत याच्या डोळ्यात पाणी. खूप मोठी गोष्ट असती समजून घ्यायला. जर मित्रांमध्ये भांडणं होतात, आत्ता भांडणं आली ना, फक्त ते शेवटचे 10 मिनिटं असतात ती भांडणं सॉर्ट करायचे. जर तुम्ही त्या 10 मिनिटांमध्ये तुमच्या मित्राबरोबर ते क्लिअर केलं नाही ना, तुमच्या मैत्रीमध्ये आयुष्यभर तडा येऊ शकतो. आणि म्हणून कधी पण भांडणं झालं की 10 मिनिटात आपली चुकी असो किंवा नसू, जा सॉरी म्हणा, पुढच्या वेळेस वाटलं तर अजून जोरदार भांडा, पण 10 मिनिटात सॉर्ट करा. पण आपल्याला एग्री सांगायची वेळ आली नाही, आम्हाला कधी असं समजायची वेळ आली. आमच्यासोबत झालं ऑलरेडी, म्हणजे होऊन गेले, आपोआप होऊन गेले, किती भांडू काही करू, पण आमचं लगेच पुढच्या 5 मिनिटात सॉर्ट होऊन जातो. आणि भांडणं पण अशी लई हे नसतात बरं का, म्हणजे लईच एवढी पण नेक्स्ट लेव्हल नसतात, त्याच्यात फक्त मीच चिडत असतो हे सांगतो असतं. आणि हे तुमचं तेवढं असेल ना खरं रिअल बॉन्ड, त्या गोष्टी आपोआप होतात. तेवढं प्युअर राहा प्रत्येकासोबत, तेवढं एकमेकांना तेवढं प्रेम करा. आता माझ्यासाठी तर हे सगळे जण माझ्यासाठी सर्वस्व आहे, माझी फॅमिली आहे, त्यामुळं मी असं कधीच विचार करत नाही की भांडणं आता मी पुढे बोलणार नाही. बोललो नाही मी त्यावेळेस, पण आता बोललो तू बोललो असता माझ्याशी, तुला सुस्पंद उचलला असता. तर ही होती आमची शॉर्ट काय म्हण लव्ह स्टोरी, लव्ह स्टोरी, फ्रेंडशिप लव्ह स्टोरी, फ्रेंडशिप आणि लव्ह स्टोरी. तर अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न जो प्रत्येक जण विचारतो आम्हाला की तुम्ही सध्या आता काय करताय किंवा या 3 वर्षात काय काय गोष्टी आपण केल्या. म्हणजे मैत्री तर होती आणि त्या मैत्रीमुळेच बऱ्याचशा गोष्टी शक्य झाल्या आमच्या लाईफमध्ये. आणि जसं मावाशी विश्ले बोलले की आता आम्ही नुसतेच फ्रेंड्स नाही तर आम्ही बिझनेस पार्टनर पण आहे. तेवढं मोठा असा काही बिझनेस नाही, पण काहीतरी छोटा आम्ही करतोय प्रयत्न. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रोमाक. सगळ्यात पहिली आम्ही एक छोटी कंपनी स्टार्ट केली होती, स्टार्टअप प्रोमाक मीडिया अँड ॲडव्हर्टायझिंग. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, ते एक्सप्लेन करायला वेगळा ब्लॉग करावा लागेल, पण ती एक कंपनी होती. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट गोष्ट जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ॲक्च्युली असं होतं की मी इथं थांबलो, इथं मोहित, इथं आदित्य, खूप चर्चा झाली कसं करता येईल, जर केले तर लोक साथ देतील का आपल्याला, का दाबायचा प्रयत्न करतील. ही पण इंडस्ट्री छोटी जरी वाटत असला तरी आपल्याला दाबायचा प्रयत्न पण करू शकतील. पण आमच्या तिघांच्या डोळ्यांमध्ये एकमेकांना जो विश्वास दिसला त्याच्यामुळं आमची जिगर मराठी चालू झाली. त्या रात्रीतच आमचं ठरलं की करूच आज. तिसरी गोष्ट जी आम्ही याच्यामध्ये स्टार्ट केली ती म्हणजे सहल, द मेमरी मेकिंग टूर. अशी एक छोटीशी आम्ही टूर कंपनी, याच्यामध्ये ॲग्रो टुरिझम, कॅम्पिंग, टेंटिंग अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही फॉर्म केल्या. आणि हे पण आमच्या सगळ्या जिगर लोकांमुळं आणि आम्ही सोबत केलं. या 3 गोष्टी आम्ही करू शकलो, फॉर्म करू शकलो, पुढे नेतोय आता. तर हे फक्त तुमच्या प्रेमामुळे झालं आहे आणि आम्हाला वाटतं आमच्या मैत्रीमुळे झालं आहे, कारण जेवढा हा बॉन्ड स्ट्रॉंग होता त्याशिवाय या गोष्टी टिकल्या नसत्या आणि वाढल्या नसत्या. आज जे वाढले, जे काय झाले ते तुमच्यामुळेच झाले. झिरोपासून हिरो तुम्हीच केले, कारण मी बघितलं ना पहिलं जेव्हा मी व्हिडिओ वगैरे बनवायचो तेव्हा लोकांना वाटायचं की हे काय करतोय, हा हे कशासाठी केलं पाहिजे, शिक्षण करतोय तेवढंच करणं, हे काय करतोय, म्हणजे खूप हिनवलं, खूप गोष्टी केल्या, म्हणजे खूप डिमोटिवेट पण केलं. पण हे असे मित्र होते, हे जे व्हिडिओ काढतोय तसे होते, इकडे बसले ते कळेल तुम्हाला कोण, तर असे सगळेजण होते. त्यांच्यामुळं आम्ही हे गोष्ट करू शकलो, अचीव्ह करू शकलो. आणि आत्तापर्यंत आम्ही फक्त आमच्या कामातूनच उत्तर दिलेलं आहे. जसं विश्लेषण त्याच्या आयुष्यातली पहिली गाडी घेतली, मी माझी एक नवीन गाडी घेतली, हे सगळं तुमच्या प्रेमामुळं आणि आमच्या मैत्रीमुळं शक्य झालं आहे. सो ते तसंच राहू द्या आणि व्हिडिओ हा इथे आपण एंड करू. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल की माझी आणि विशालची फ्रेंडशिप कशी झाली, कशी ग्रो झाली आणि कशी अजूनपर्यंत आहे. सो फक्त नाही लाईक, शेअर, सबस्क्राईब आपण दरवेळेसच बोलतो. ह्या कमेंट मध्ये एवढे भरभरून तुमच्या जिगर लोकांची नावं टॅग करा. 100 त्याला कळलं पाहिजे की फ्रेंडशिप कशी असली पाहिजे, मित्र कसे राहिले पाहिजे, भांडणं झाल्यावर कसे सॉर्ट केले पाहिजे. तर तुम्हाला तुमच्या मित्राबरोबर ज्यांच्याबरोबर भांडणं झालंय, ज्यांच्याबरोबर टिकून राहायचंय, त्यांना टॅग करा, त्यांना एवढे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
कारण नवीन नवीन अजून भरपूर कॉन्टेंट येणार आहे चॅनलवरती आमच्या, आणि बेस्ट आहे बेल आयकॉन दाबा जाऊ पण नवीन नवीन येईन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू सो मच.